दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना दहिवडी वनपाल सूर्यकांत पोळ एसीबीच्या ताब्यात कामाच्या बिलाचा चेक देण्यासाठी मागितली होती लाच तक्रारदारांना मातीबंधाऱ्याच्या कामाच्या बिलाचा चेक देण्यासाठी दहिवडी वनपाल सूर्यकांत यादवराव पोळ यांनी दहा हजार रुपये मागणी केली होती तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर पोलीस उपाधीक्षक अशोक शिर्के संजय साळुंके संभाजी काटकर विशाल खरात यांनी सापळा लावळा व वनपाल सूर्यकांत पोळ यांना लाच स्वीकारताना ताब्यात घेतले मात्र आरोपीने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने लाचेची रक्कम फेकून दिली सदर रकमेचा शोध घेऊनही ती रक्कम मिळून ना आली नाही सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक राजेश बनसोडे अप्पर पोलीस अधीक्षक सुहास नाडगावडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक अशोक शिर्के संजय साळुंके संभाजी काटकर विशाल खरात यांनी केले आहे अशा प्रकारे कोणी लाच घेत असेल तर त्याबाबत लोकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा व भ्रष्टाचार रोखण्यास मदत करावी असे आवाहन पोलीस उपाधीक्षक अशोक शिर्के यांनी केले आहे ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड